मी दिगंबर गायकवाड। तशी आमची फेसबुक वरून मैत्री आणि व्हॉट्सअप वरून मैत्री शाहीपालनाच्या माध्यमातून 2015 साली झाली होती, पण आज प्रथमच योग जुळून आलेला आहे भेटण्याचं। कौतुक करावं तितकं कमी आहे साहेबांचं की त्यांनी हा इतका मोठा प्रयोग आपल्या शेतामध्ये केलेला आहे। पारंपरिक शेतकरी ऊसामध्ये आणि कांदा आणि कापूस याच्यामध्ये व्यस्त असताना या भागामध्ये या शेतकऱ्यांनी अशा नवीन पद्धतीने जे काम केलेलं आहे, मला यात एक आवर्जून गोष्ट सांगायला लागेल। जसं तुम्ही ऑनलाईन मध्ये बिझनेस करता, मला सुद्धा तुम्हाला धन्यवाद म्हणावं लागेल, कारण अशा परिस्थितीमध्ये शेतीमधून ते कांड्या कट करणं आणि बाहेरगावी पोहोचवणं त्याच्या मागचं जे कष्ट आहेत ते मी तुमचे फेसबुक पेज फॉलो करत असतो, त्यातून हे कळत राहतं की कोणत्या परिस्थितीमधून हे आपल्या शेतकरी बांधवांना सर्व्हिस देतात। जो आवाक आहे हा गावापुरता मर्यादित किंवा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून हा पूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर कमीत कमी 10 ते 15 देशांमध्ये त्यांचा विस्तार झालेला आहे। जो हत्ती गवत आहे, जो काटा आणि कूस असलेलं गवत आहे त्याला बाजूला सारून अशा प्रकारचं गवत नक्कीच तुम्ही लावावं। क्रॉसब्रीड असल्यामुळे वेगवेगळ्या घासांचे वेगवेगळे क्रॉसब्रीड असल्यामुळे याच्यामध्ये प्रोटीन आणि मिनरलचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे। जे एक न्यूज बघितली, एका एकरातून 25 लाख रुपये कमवतात, तर ही बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की चुकीची समजूत आहे, पण इथं आल्यानंतर त्या प्रत्येक माणसाला मी सांगू शकेल की इथं आल्यानंतर एखाद्या एकरामधून 25 लाख रुपये कसे कमवले जातात हे 100% या माणसाकडून शिकायला मिळेल। मी सुद्धा त्याच आशेनं आलो होते की एका एकरामधून माणूस खरोखर 25 लाख रुपये कमवतो, कारण डेफिनेटली कमवू शकतो, कारण यांचा जो आवाक आहे हा गावापुरता मर्यादित किंवा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून हा पूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर कमीत कमी 10 ते 15 देशांमध्ये यांचा विस्तार झालेला आहे। युट्यूब चॅनल माध्यमातून पाहता तसंच मी सुद्धा आज प्रत्यक्ष पाहून खूप आनंद झाला मला, तर त्याबद्दल खरोखरच तुमचं अभिनंदन। असेच नवीन नवीन प्रयोग करत राहा, बाहेर देशी परदेशी फिरून अशाच प्रकारे आमच्यासाठी भारतासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत राहा। शेतकरी मित्रांनो, एज गोट फार्म अँड सीड्स या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, मी नेहमीच चाऱ्याविषयी शेतीविषयी असे वेगवेगळे असंख्य व्हिडिओ बनवत असतो, जेही आपल्याकडे देशी विदेशी चारा बियाणे आहेत, आपले पशुपालक आपल्या शेळ्यांसाठी जनावरांसाठी वेगवेगळे चारे लावू इच्छितात त्यांच्यासाठी शेतकरी मित्रांनो मी भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या चाऱ्याविषयी नेहमीच व्हिडिओ बनवत असतो। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ बनवत असताना हे लाईव्ह प्लॉटिंग करत असताना आपल्याकडे महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून परराज्यातून असे विविध क्षेत्रातून कृषी क्षेत्रातून असे भरपूर प्रकारचे शेतकरी कृषी अधिकारी म्हणा असे वेगवेगळे लोक आपल्याकडे आपल्या भेटीसाठी येत असतात। जे ही काही मी प्लॉटिंग वगैरे बनवलेले आहेत ते लाईव्ह बघण्यासाठी येत असतात। तसेच शेतकरी मित्रांनो, आज आपल्याकडे विदिशा सीड्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथील दिगंबर श्री दिगंबर गायकवाड साहेब आपल्या भेटीसाठी आलेले आहेत। तर सर्वप्रथम मी गायकवाड साहेबांचं आमच्या एज गोट फार्म मध्ये स्वागत करतोय। नमस्कार। नमस्कार। शेतकरी मित्रांनो, विदिशा सीड्स कंपनीचे डायरेक्टर चेअरमन स्वतः मालक आपल्यासाठी भेट देण्यासाठी आलेले आहेत। साहेब आपण आमच्याकडे आला, प्रथमतः मी आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद करतो, कारण की आपला अमूल्य वेळ काढून तुम्ही माझ्या छोट्याशा एका छोट्याशा फार्मला भेट दिलीत, आलात, बोललात, खूप बरे वाटले, आणि जे काही मी नवनवीन चारा बियाणे असतील हे तुम्हाला दाखवले। तर तुम्हाला याच्याविषयी काय वाटलंय? माझं युट्यूबला एक चॅनल आहे, त्या चॅनलसाठी मी थोडासा व्हिडिओ बनवतोय, तर भरपूर शेतकरी महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून आपल्याला बघतायत, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? नमस्कार। प्रथम मी दिगंबर गायकवाड। तशी आमची फेसबुक वरून मैत्री आणि व्हॉट्सअप वरून मैत्री शाहीपालनाच्या माध्यमातून 2015 साली झाली होती, पण आज प्रथमच योग जुळून आलेला आहे भेटण्याचा आणि फोन करून यांची अपॉइंटमेंट घेऊन आज आम्ही इथे आलेलो आहोत। तर खास करून आजपर्यंत मी कुठल्याही प्लॉटला भेट दिली नव्हती, कारण कंपनीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे प्लॉट पाहणी कधी जायला जमलं नाही, पण हे नी जे प्रकार लावलेले आहेत साहेबांनी हे जवळजवळ चाऱ्यांमध्ये 13 ते 14 प्रकारचे चारे आणि त्याच्या संलग्न शेळीपालन आणि गायीपालनसाठी सुद्धा विषय आणखीन काही नवीन पद्धतीचे इम्पोर्ट करून लावलेले चारे हे यांच्याकडे पाहायचे होते त्याच्यामुळे आपण इथे आलेलो आहोत। तर यांचा जो मेन प्लॉट आहे त्या प्लॉटला आपण व्हिजिट दिलेली आहे आणि ह्या डेमो प्लॉटला आत्ताच जस्टच व्हिजिट झालेली आहे। खरोखरच वाखाणण्याजोगं हे त्यांचं यश म्हणावं लागेल, जसं यश गोट फार्म नावातच आहे त्या पद्धतीने यश संपादन केलेलं आहे। आणि खरोखरच जे विविध पद्धतीचे चारे जे आहेत, जसं आपल्याला यापूर्वी फक्त हत्ती गवतच माहिती होतं पारंपरिक पद्धतीचं काटे असलेले, पण यांच्याकडे जवळपास 10 प्रकारचे हत्ती गवत, जसं आपण नॉर्मली भाषेत म्हणतो, पण ऍडव्हान्स भाषेमध्ये नेपियर गवतामध्ये
8 ते 10 प्रकारचे चारे यांच्याकडे उपलब्ध आहेत, जे भारतामध्ये कुठेही चारे या पद्धतीचे पाहायला मिळत नाहीत, की जे फक्त यश गोट फार्म अँड सीड्स फतेपूर तालुका नेवासन जिल्हा अहमदनगर येथेच उपलब्ध आहेत. कदाचित ही भारतातली पहिली प्रयोगशाळा असावी की जिथे इत्या प्रकारचे आपल्याला प्लॉट्स भेटतात. तर मित्रांनो, कसं आहे, भरपूर शेतकरी मित्र ऑर्डरसाठी पण आम्हाला फोन करत असतात. आणि एक प्रकारचा मला एक गोष्ट अशी लक्षात आली, जाणून आली, की ऑनलाईनवर भरोसा ठेवत नाही. तर आम्ही आज लाईव्ह मध्ये भेटलोय, समोरासमोर भेटलोय. तसे 10-15 वर्षापासून आम्ही फेसबुकच्या माध्यमातून सरांनी सांगितलं तसं कनेक्ट झालोय. आणि कुठेतरी आम्ही फोनवर बोलत होतो, आमची मैत्री होती, कोण गायकवाड साहेब त्यांची पण कुठेतरी कंपनी आहे हे फक्त एक माहीत होतं आणि आम्ही फोनच्या सानिध्यातूनच बोलत होतो. तर आज ते लाईव्ह मध्ये भेटायला आले. साहेबांनी माझ्यासाठी आज स्पेशली वेळ काढून कालपासून फोन करत होते की मला तुमच्याकडे यायचं आहे, तुमचा टाइम भेटेन का वगैरे काय. तसं मी कंटिन्यू फ्रीच असतोय. पण मित्रांनो, कसं होतं, एका भरपूर 40-42 हजार शेतकरी आपल्याशी जुडलेले आहेत. कंटिन्यू त्यांचे फोन येतात, कंटिन्यू फोन बिझी असतोय. फोन लावायला गेलं का फोन लागत नाही. त्याच्यामुळे यांनाच नाही, प्रत्येक शेतकऱ्यांना अशी शंका येते की हे फोन उचलत नाही, फोन लागत नाही, व्यस्त येतोय. म्हणून तिथं कुठंतरी डासमोचल्याच्यावर होतंय नेमकी, आपण तिथे गेल्याच्या नंतर खरंच भेट होईन का, खरंच ते अस्तित्वात आहे का. असे भरपूर जणांच्या आडी अडचणी असतात. शेतकरी मित्रांनो, तसं काही नाही, कारण की तुमचं इतकं प्रेम आहे, तुम्ही इतकं फॉलो करतात. आज 43,000 शेतकरी जुडलेले आहेत. एक व्हिडिओ जरी टाकला तरी ते 40,000 लोकांपर्यंत जातोय. एवढ्यांचे कॉल येणं, कॉल घेणं शक्य नसतंय साहेब. त्याच्यामुळे थोड्याशा अडचणी येत असतात, त्याच्यामुळे थोडस लेट झालंय. खरोखर मी एक माझं भाग्य समजतो का, असे मोठे मोठे हस्त्या आपल्या छोट्याशा फार्मला भेट देण्यासाठी येतात, एक सहानुभूती देतात. आल्याच्या नंतर खरोखर चर्चा होती, चर्चेमधून असं कुठेतरी समजतंय का, जी पॉझिटिव्ह विचार आपल्याला भेटायला पाहिजे. कुठेतरी काहीतरी अजून असे नवीन गोष्टी शिकायला भेटतात. तर साहेबांकडून भरपूर काही गोष्टी अशा शिकायला मिळाल्यात, कारण की ऑलरेडी त्यांची कंपनी असल्यामुळे त्यांना माझ्यापेक्षा खूप नॉलेज असेल. शेतकरी मित्रांनो, मी फक्त शेतीपुरताच मर्यादित आहे, मी फक्त माझ्या शेतीमध्येच आहे. मी माझं शेत सोडून अजूनपर्यंत साहेब कुठे बाहेर गेलेलो पण नाही. मला नॉलेज फक्त याच्यामध्ये प्रयोग करतोय, हे गवत लावायचं कसं, बाहेरून आणायचं कसं. एक आवर्जून गोष्ट सांगायला लागेल, जसं तुम्ही ऑनलाईन मध्ये बिझनेस करता, आम्ही सुद्धा, आमची सुद्धा कंपनी ऑनलाईन मध्ये काम करते, या कांड्यांमध्ये काम करत नाही, पण तुमचा जो सपोर्ट आम्हाला जो भेटतो, जे काय आमचे जे ग्राहक असतात, तर तुमचा जो सपोर्ट भेटतो त्याबद्दल मला सुद्धा तुम्हाला धन्यवाद म्हणावं लागेल. कारण अशा परिस्थितीमध्ये शेतीमधून ते कांड्या कट करणं आणि बाहेरगावी पोहोचवणं, त्याच्या मागचं जे कष्ट आहेत ते मी तुमचे फेसबुक पेज फॉलो करत असतो, त्यातून हे कळत राहतं की कोणत्या परिस्थितीमधून हे आपल्या शेतकरी बांधवांना सर्व्हिस देतात आणि अगदी योग्य दरामध्ये सर्व्हिस देतात आणि एकदम विश्वासानं सर्व शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची सेवा मिळते. त्या इथं आल्यानंतर मला त्याची प्रचिती आलेली आहे. खरोखरच कौतुक करावं तितकं कमी आहे साहेबांचं, की त्यांनी हा इतका मोठा प्रयोग आपल्या शेतामध्ये केलेला आहे. पारंपरिक शेतकरी ऊसामध्ये आणि कांदा आणि कापूस याच्यामध्ये व्यस्त असताना या भागामध्ये या शेतकऱ्यांनी अशा नवीन पद्धतीने जे काम केलेलं आहे, मागच एक न्यूज बघितली, एका एकरातून 25 लाख रुपये कमवतात, तर ही बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की चुकीचे समजूत आहे. पण इथं आल्यानंतर त्या प्रत्येक माणसाला मी सांगू शकेल की इथं आल्यानंतर एखाद्या एकरामधून 25 लाख रुपये कसे कमवले जातात हे 100% या माणसाकडून शिकायला मिळेल. मी सुद्धा त्याच आशेने आलो होते की एका एकरामधून माणूस खरोखर 25 लाख रुपये कमवतो, कारण डेफिनेटली कमवू शकतो. कारण यांचा जो आवाक आहे हा गावापुरता मर्यादित किंवा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून हा पूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर कमीत कमी 10 ते 15 देशांमध्ये यांचा विस्तार झालेला आहे. आपण नेहमी शेतकऱ्यांना नावं ठेवत असतो, नवीन नवीन प्रयोग करत नाही आणि किंवा केला जात नाही, तर ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे यश गोटफार्मचे मालक सोमेश्वर लवंडे म्हणावं लागेल, की त्यांनी खरोखरच हा नवखा प्रयोग केलेला आहे. तर या युट्यूबच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की खरोखर शेतकऱ्यांनी आपल्या प्रत्येक भागामध्ये अशा प्रकारची चाऱ्याची लागवड करून आपल्या भागामध्ये त्याचं विस्तार करून खरोखर जनावरांना पौष्टिक असा चारा द्यावा. खोराकाचा खर्च तसा आम्ही बोलताना बोललो की हा जर चारा घातला तर तुमचा खोराक 50% जरी कमी केला, तुमचं गाई म्हशी जे दूध देतात ते 100% तितकंच दूध तुम्हाला देतील याची गॅरंटी नक्की आहे. कारण या घासामध्ये सर्व प्रकारचे क्रॉसब्रीड असल्यामुळे, वेगवेगळ्या घासांचे वेगवेगळे क्रॉसब्रीड असल्यामुळे याच्यामध्ये प्रोटीन आणि मिनरलचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. तर पारंपरिक जो हत्ती गवत आहे, जो काटा आणि कूस असलेलं गवत आहे, त्याला बाजूला सारून अशा प्रकारचं गवत नक्कीच तुम्ही लावावं.
त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सोमेश्वर लवंडे साहेबांना तुम्ही प्रेम करताच त्यांच्याकडून माल घेताच जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाठवा आणि जसं या शेतकऱ्याला तुम्ही युट्यूब चॅनल माध्यमातून पाहता तसंच मी सुद्धा आज प्रत्यक्ष पाहून खूप आनंद झाला मला, तर त्याबद्दल खरोखर तुमचं अभिनंदन। असेच नवीन नवीन प्रयोग करत राहा, बाहेर देशी परदेशी फिरून अशाच प्रकारे आमच्यासाठी भारतासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत राहा। तर शेतकरी मित्रांनो, आज खरंच एक प्रकारचं मोटिवेशन मला पण मिळालेलं आहे, काहीतरी एक नवीन शिकायला भेटलेलं आहे। खरंच बाहेरून जी आलेल्या व्यक्ती असतात त्यांच्यापासून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं आणि ते मला गायकवाड साहेबांच्या माध्यमातून खूप काही अशा गोष्टी आहेत, खूप काही असं नॉलेज आहे हे मिळालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे चारा संबंधित शेती संबंधित मी कंटिन्यू व्हिडिओ बनत असतो, तर असेच नवनवीन आपल्याला व्हिडिओ बघायचे असले तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून काय होईल पुढील जे नवीन येणारे व्हिडिओ आहे ते सर्वप्रथम आपल्याला बघायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। जय जवान जय किसान, नमस्कार।